जस फटका मिस टाइमिंग होते शॉर्ट कवर चा खेलाड़ू तेजे चेंडू खाली जेल टिपली जाईल अजून एक धक्का लगे गाऊ देवी असले टीम ला शुभम बैक टू द डगआउट। मात्र लगातार जे तीन षटकारांसाठी साईनाथ कडू यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेलं आहे। मात्र लगातार विकेट सपतन आपल्याला पाहायला मिळते। चॅम्पियन संघ कोणता तरी रनअप संघ कोणता तरी याच्यासाठी ही बिग फाइट लढत आपल्याला पाहायला मिळते। 46 धावेचं लक्ष आपण पाहतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षद नंतर योगेश फॉर द विकेट। यावेळेस पुन्हा एकदा फटका अभेमध्ये असेल मिस टाइमिंग स्ट्रोक आणि यस फलंदाज बाद लगातार विकेट सपतन मैदानाच्या आत मध्ये आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये असेल गोलंदाज योगेश फलंदाज बाद। शेचाळीस धावेचं लक्ष गाठत असताना इथं सुरुवात खराब झाली मी म्हणेन आशिया टीमची। सहा या धावसंख्येवरती लागणार हा तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय। हर्षद ऑन स्ट्राइक कालच्या दिवसामध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी। शफलून घेण्याचा प्रयत्न केला आणि विकेट हॅट्रिक यस तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज गमावलं जाईल। रतनजी मडवी यांनी ते लावलेले कॅश प्राइज कमवतो हा गोलंदाज योगेश। वेल प्लेड वेल बॉलिंग फलंदाज बाद। डीजे 5000 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले राकेश पाटील यांच्याकडे आपण पाहतोय। योगेश ने खूप चांगली गोलंदाजी केली आहे। पहिलं षटक आपण म्हणजे 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात। 5 चेंडू फेकतो शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल। लगातार विकेट सपदम बंटी बाद झाले शुभम बाद झाले हर्षद देखील आता बाद होतात योगेश देखील बाद झाले। साकेनला फलंदाज अजय ऑन अ स्ट्राइक अंतिम चेंडू और द विकेट। ऑन साइड ला बॉल उडवलाय उंची जास्त पाहायला मिळते आणि फटका फसला लांबी कमी 4 चेंडू आणि 4 गडी बाद करतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून। पूर्णपणे गाव देवी असलेल्या टीमचं समीकरण तहस महस करून ठेवतोय फलंदाज बाद।